नमस्कार, कुकवित मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण गुढीपाडवा स्पेशल शिजलेल्या भातापासून एक असा गोड पदार्थ बनवूयात जो तुम्ही प्रत्येक सणाला कराल, इतका चविष्ट आणि ज्युसी लागतो। आज आपण भाताचे रसगुल्ले बनवणार आहोत, अगदी झटपट 10 मिनिटात तयार होतात। यासाठी इथे मी 2 कप शिजलेला भात घेतलाय, याचबरोबर 1 टेबलस्पून मैदा, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर आणि थोडंसं तूप किंवा तेल लागेल। सगळ्यात आधी भात मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि गरज असेल तरच वाटताना साधारणपणे 2 टेबलस्पून इतकं तुम्ही पाणी वापरू शकता। भात तुम्ही शिळा राहिलेला देखील या ठिकाणी वापरू शकता। बऱ्याच वेळी घरी पूजेचा किंवा एखाद्या समारंभात राहिलेला भात असतो तर तोही या ठिकाणी वापरू शकताय। या ठिकाणी भात अगदी छान बारीक वाटून घेतला, ताटात काढूयात। ताटाला आधी तूप लावून घ्या, म्हणजे भात हाताला चिकटणार नाही। हाताला थोडंसं तूप लावून वाटलेला भात थोडासा मळून घ्यायचा आहे। आता मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालूयात, अगदी छान मळून घ्यायचं। भात हाताला चिकटत असेल तर थोडंसं तूप लावून पुन्हा मळून घ्यायचं आहे। भातात पाण्याचा अंश कितपत आहे त्यावर कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालणं डिपेंड करतं। इथे मला 1-1 टेबलस्पून पुरेसं झालं, पण थोडंसं घालताना कमीच घाला, म्हणजे रस आतपर्यंत मुरला जातो। साधारणपणे मिश्रणाचा फक्त गोळा तयार व्हायला हवा आहे। 1 ते 2 मिनिटात हे पीठ मळून तयार होतं। या ठिकाणी पीठ मळून तयार आहे। हाताला आधी थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे गोळ्यावर एक प्रकारची चकाकी येते। मध्यम आकाराच्या गोळ्या पण करून घेऊयात। याचा आकारही तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता, लांबड किंवा गोल आकार देऊ शकता। साधारणपणे 15 ते 16 मध्यम आकाराचे गोळे तयार होतात। आता साखरेचा भाग बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 कप साखर काढावी, यात 2 कप पाणी होतुयात। याच 250 ml कपाने भात देखील आपण मोजून घेतला होता। यात 1/2 टीस्पून वेलची पावडर घालूयात। या ठिकाणी साखरेच्या पाकाला उकळी आली आहे, रसगुल्ले पाकात टाकण्यासाठी तयार आहेत। 1/2 लिंबाचा रस घालूयात, ज्याने पाकाचं स्फटीकरण होणार नाही, पाक आंबट वगैरे अजिबात लागणार नाही हे लक्षात घ्या। लगेचच आता आपण रसगुल्ल्याचे गोळे सोडूयात, गॅस मध्यमाच्यावरच असावा। हे गोळे साधारणपणे 10 मिनिटे उकळून घेणार आहोत। मध्ये मध्ये बाजू पलटून घ्यावी, म्हणजे दोन्ही साईडला साखरेचा पाक आतपर्यंत मुरला जातो। या ठिकाणी रसगुल्ले अगदी टम्म डबल झालेत, परफेक्ट तयार झालेत। एका वाटीत हे रसगुल्ले आपण काढूयात। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हे रसगुल्ले काय मस्त स्पॉन्जी तयार झालेत। साखरेचा पाक आतपर्यंत गेलाय बघा, ज्युसी तयार झालेत हे रसगुल्ले। जरी चवीला नॉर्मल रसगुल्ल्यासारखे नाही लागले तरीही चवीला अफलातून लागतात। फक्त एकदा ट्राय करा, प्रत्येक वेळी हेच रसगुल्ले घरी कराल, इतके टेस्टी लागतात। घरी सर्व साहित्य सहजपणे मिळून जातं, तेव्हा घरी येणाऱ्या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा। नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।